नवी मुंबई में परिवहन की हर रोज 260 बसें चलाई जाती है। यात्रियों की सुविधा के लिए परिवहन उपक्रम विभिन्न प्रयत्न करते हुए रविवार को अनंत चतुर्दशी के मौके पर केवल 160 बसों की सुविधा देने के अपने उपक्रम को स्पष्ट किया। 10 दिन के गणपति विसर्जन के दिन ट्रैफिक समस्या खड़ी होने पर रास्ते बदलने पर यात्रियों को दिक्कत का सामना करना पड़ सकता है, तो वही अनंत चतुर्दशी के मौके पर NMMT बस के कौन से मार्ग खुले रहेंगे, इस विषय की विस्तृत जानकारी परिवहन के व्यवस्थापक शिरीष आरद्वार ने दी। रूट मध्ये फक्त जिथे मेजर जे विसर्जनाचे ठिकाण आहे जसं वाशीमध्ये, तर वाशीमध्ये शिवाजी चौकामध्ये वाहतूक बंद असते, त्याचं रूट डायव्हर्ट केलं जातो, पांबिशनी गाडी बस नाही, अशा किरकोळ बदल असतात, तर ते बदलानुसार बसेस समजेल। साथ ही उस दिन काम होने पर ही घर के बाहर निकले या प्रवास को टालने का आह्वान किया। गणेश विसर्जन दृष्टीने अशी विशेष काही तयारी परिवहन करावी लागत नाही, परंतु त्या काळामध्ये प्रवासी संख्या कमी असते आणि विशेषतः गणपती विसर्जन दिवशी असते, पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी, त्यावेळी प्रवाशांचा अत्यंत अल्प प्रतिसाद असतो आणि आम्हाला वाहतूक पोलिसांकडून काही ठिकाणी आहे की ह्या ठिकाणी बसेसचे रूट डायव्हर्ट वगैरे केले, त्यामुळे आम्ही बसेसची फ्रिक्वेन्सी त्या दिवशी आम्ही कमी ठेवतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगत के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।